महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सातत्याने महाराष्ट्राच्या अस्मितेचा अवमान करण्याचं काम करत आहेत. मागेही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल आणि त्याचबरोबर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अतिशय बेताल अशा प्रकारची वक्तव्य केलेली होती. आणि त्यावेळी सुद्धा सबंध महाराष्ट्रभरातून राज्यपाल कोश्यारींच्या राजीनामे घेण्याची मागणी ही बाहेर आलेली होती. परंतु असं असूनही सातत्याने बीजेपी त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतंय. त्याचबरोबर बीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी सुद्धा अतिशय चुकीच्या पद्धतीने अवमानकारक आणि इतिहासाला त्या ठिकाणी काळीमा फासणारं अशा प्रकारचं वक्तव्य छत्रपती शिवरायांबद्दल केलेलं आहे. बीजेपी वारंवार त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि त्यांच्या लोकांकडून होणाऱ्या अशा महापुरुषांच्या अवमानकारक वक्तव्यांचा कुठलीही दखल न घेता या लोकांना पाठीशी घालण्याचं का काम करतंय? याचा अर्थ बीजेपीला महाराष्ट्रातील या महापुरुषांबद्दल सन्मान नाही का? असा सवाल माझा भारतीय जनता पक्षाला आहे. आणि असं असेल, खरोखर जर छत्रपती शिवरायांबद्दलची भूमिका ही बीजेपीची असेल तर बीजेपीने ते स्पष्ट जाहीर केलं पाहिजे की त्यांची छत्रपती शिवरायांबद्दलची हीच भूमिका आहे जी त्यांची लोक अशा पद्धतीने मांडतायत. छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून त्यांनी हे राज्य उभं केलेलं आहे आणि ते महाराष्ट्राचं दैवत आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा सन्मान हा जर यांच्याकडून होत नसेल तर यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला पाहिजे आणि माननीय राष्ट्रपतींनी राज्यपालांचा राजीनामा घेतला पाहिजे. या मागणीसाठी या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. बीजेपी वाले बंद करा तुमची हुशारी. राज्यपाल कोश्यारींचा विषय असो, कोश्यारींचा.